सरकचे गाव होतं त्या गावामध्ये 40-50 वर्षापूर्वी, जसं की आपल्याही गावामध्ये 40-50 वर्षापूर्वी शाळा होती, आज सुद्धा आहे, परंतु आता कायापालट झालाय प्रत्येक गावामध्ये. परंतु 40-50 वर्षापूर्वी जर कोण्याही गावामध्ये जर तुम्ही पाहितलं, काही गावामध्ये शाळा भरायच्या तुमच्या काळात, परंतु ती शाळा कुठं असायची? पाटलाच्या बैठकीत किंवा एखाद्या पडक्या वाड्यात अशी शाळा भरायची. तशी 40-50 वर्षापूर्वी एक शाळा होती आणि तिथं शाळा भरायची, आणि पूर्वी 4-5 वर्गामध्ये एकच शिक्षक असायचा. पहिली ते चौथी म्हणा, पहिली ते पाचवी, पहिली ते सातवी, किती शिक्षक? एकच शिक्षक, एकच शिक्षक असायचा. आणि त्या शाळेमध्ये 25-30 विद्यार्थी, अशी शाळा भरायची रोज. पण तिथं एक गणपती होता जुनाट, विठाला विठाला. आणि शाळा सुटली मध्यंतराला, आणि तिथं बंड्या आला, समोर आला आणि त्यानं निरीक्षण केलं, म्हटलं हे गणपती मी पहिलीत होतो तेव्हापासून आज चौथीत आलोय, हलत नाही, डोलत नाही, ह्याला आरती नाही, ह्याला अगरबत्ती नाही, ह्याला गुलाब नाही, साखर नाही. कारण काही विद्यार्थी कसे असतात, निरीक्षण करणारे असतात, शिक्षकाचं निरीक्षण, मॅडमचं निरीक्षण. समजा शिक्षकाचं निरीक्षण, सरच्या हातात अंगठीच कोणती, की सरच्या हातात घड्याळच कोणती, की सर पेनच कोणती वापरतात, सर बुटच कोणता घालतात, असं निरीक्षण करणारे. तसं त्यानं ते निरीक्षण सुरू केलं गणपतीचं, म्हटलं हे गणपती 3 वर्ष झालं इथंच आहे. पाहिलं ते त्याला एक बिंबी दिसली आणि त्याच्यात छिद्र होतं, म्हटलं ह्याच्यात काय असं नेमकं बघावं. म्हणून त्यानं त्याच्यात बोट घातलं, जसंही बोट घातलं तिथे एक महात्मा होता, अनेक वर्षापासून तपश्चर्याला बसलेला. कशाला बसलेला? तपश्चर्याला बसलेला. त्याने त्याला दणका दिला, महाराज की त्याला अशी कळ उठली का नाही, इतकं आगाव होतं ना, त्यानं आह केला असं. बाकीचे पोरं होते तिथंच, म्हणलं काय झालं महाराज, काय झालं? म्हणला काय ना, घार वार आहे. म्हणला खरं? म्हणलं हा बघ ना. म्हणलं बोट घालून दुसरं आलं, बाळ्या हिना कारण महाराज त्याच, त्या गणपतीचं काही वाकडं नाही, त्यानंही बोट घातलं माझं. मग त्या इचवाचं ठरलेलंच आहे, साधू सिनकडे दुर्जनाची बुद्धी किंवा गेला वाद खंडोनी, नाही तुका म्हणे भेदाभेद, गेला वाद खंडोनी, त्याला काय पण ते असू नाही तर हे असू. त्याला सुद्धा दणका दिला. ते म्हणला काय रे, माझ्या मित्रानं मला फसवलं. पण ते म्हणलं आणखीन राहिलेत ना आपल्या वर्गातले 2-4 जण. तिसऱ्यांना विचारलं खरंच काय गार वारा, म्हणलं हां इशी लावल्यासारखा वारा यायला. त्यानं मी ठेवला ना महाराज विश्वास त्याच्यावर. ते म्हणला काढ मला घाल दे बोट. म्हणला घाल घाल. तिनं घातलं, त्याला बी दणका दिला. तुम्ही लोक म्हणता गोवर घालते असं. सगळ्यांनी शेवटचा विद्यार्थी ज्या वेळेस त्या गणपतीपाशी गेला तितक्यात गुरुजी आले. कारण पूर्वीचे गुरुजी गावातच राहायचे, जीवन करून आले तर हे टोळकच्या टोळक तिथं जमा झालेलं. जसंही गुरुजी वर्गात आले की पटापटा पटापटा आपल्या जाग्यावर जाऊन बसले. मग गुरुजीनं दुर्लक्ष केलं, कारण मोठा व्यक्ती दुर्लक्ष करत असतो, निग्लेक्ट. जाऊ द्या काय पडलं ह्याचे, निग्लेक्ट. परंतु ते बारीक जे असतात ना बारीक, ते बुळबुळ 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 करू लागले. हे पोरं बुळबुळ, अरे आपण सगळे झालो तर आपले गुरुजी राहिले. कळलं का नाही? अरे आपण सगळे झालो, सगळ्याला प्रसाद मिळाला, आपली गुरुजी राहिली. ते गुरुजी आपल्या टाचणीवर कामं करू लागले, लिहू लागले, ह्याच्या वया तपासू लागले. गुरुजी म्हटले मी ज्या वेळेस वर्गात आलो त्यावेळेस टोळकं येतं होतं, आताही गपची बसन येतं, अभ्यास करावा. गुरुजीने विचारलं अरे का रे, मी ज्या वेळेस स्वर्गात आलो त्यावेळेस तुम्ही ह्या गणपती जवळ काय करू लागले? जे पहिल्यांदा बोट घातलेलं होतं ना महाराज, ते उठलं, म्हणला गुरुजी किती वर्ष झाले ह्या गावात तुम्ही सर्व्हिस ला. गुरुजीला अभिमान वाटला ना महाराज, म्हटला मला कोणीच प्रश्न विचारला नाही, तू विचारला स्वागा. अरे मी 10 वर्ष झालं आणि आता 2 महिने माझी सर्व्हिस राहिली, मी आता इथंच रिटायर होणार आहे.
ते म्हणला तुमचं भारुड बंद करा, हे गणपती किती दिवसापासून येत? म्हटले माझ्या आधीपासून. मग तुम्हाला माहिती का गणपतीच्या बेंबीत काय? तर म्हटले नाही. गार वारा. आणि माझं खोट वाटत असेल विचार आपल्या वर्गातल्या पोराला. पोरं म्हटले गुरुजी गार वारा. गुरुजीला काय महाराज, गुरुजीनं सुद्धा विश्वास ठेवला विनाकारण. गुरुजी उठले म्हटले खरंच का पोरानो? आणि गुरुजीनं जसं बिंबीत बोट घातलं त्या विद्वान गुरुजी असो काय विद्यार्थी असो काय गुरुजीला सुद्धा दंश केला. आणि ज्यावेळेस गुरुजीला दंश झाला त्यावेळेस गुरुजीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि म्हटले बाळानो हे गार वारा नसून हा विंचू आहे. आणि विंचू चावला म्हणजे दुःख पदरात पडत. तस गुरुजी अर्थात गुरुजीने जसं मुलांना मार्गदर्शन केलं तसं संत सुद्धा आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करतात.